विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत आहे सेतू अभ्यासक्रमाच्या आजच्या सदतीसाव्या दिवसामध्ये इयत्ता सहावीमधील गणित या विषयासंदर्भातील मार्गदर्शन आपण पाहत आहोत सेशनला सुरू करण्यापूर्वी विनंती कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजचा जो भाग आहे तो अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत सोपा आहे आणि तितक्याच सोप्या पद्धतीनं आपण हा भाग अभ्यासणार आहोत कालमापनामधील कालमापनावर आधारित उदाहरणे आजच्या या तासामध्ये आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या सेशनला थोडं आठवूया मागील घटकामध्ये आपण चोवीस ताशी कालमापन याचा अभ्यास केला आहे त्याचे वाचन व वा लेखन याचा सराव केला आहे मध्यानपूर्व मध्यानोत्तर ही संकल्पना सुद्धा आपण समजावून घेतली आहे आता संबोधकोपरा या सदराखाली एकूण दोन उदाहरणे या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसत आहेत ती उदाहरणं समजून घेऊया उदाहरण एक बेरीज कर पाच तास वीस मिनिटे अधिक तीन तास पंचेस मिनिटे आता या ठिकाणी बघा जशी आपण बेरीज करतो त्या पद्धतीमध्ये कॉलम तयार केले आहेत पण इथं जे काही कॉलम्स आहेत ते मिनिटे आणि तास या पद्धतीनं आहेत मिनिटांच्या घरामध्ये मिनिटे लिहिलेली आहेत आणि तासांच्या घरामध्ये तास, घरा तास लिहिलेले आहेत आता विद्यार्थी मित्रांनो यांची बेरीज कशी करायची बघा इथं हा जो पहिला बॉक्स दिसतोय यामध्ये जी रेग्युलर आपण बेरीज करतो नेहमीप्रमाणे तीच बेरीज करायची हो आहे बघा वीस आणि पंचाळीस यांची बेरीज होईल पासष्ट आणि पाच आणि तीन आठ म्हणजे हा जो पहिला बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे इथं तुम्हाला आहे तशी बेरीज करायची आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही आता बघा इथं मिनिटं आहेत आणि उत्तर आहे पासष्ट म्हणून पासष्ट मिनिटांचं रूपांतर आपण तासांच्या मध्ये करायचं आहे मग पासष्ट मिनिटं म्हणजे किती तर साठ अधिक पाच आणि ही साठ मिनिटं म्हणजे एक तास हे लक्षात ठेवा मग काय करायचं इथं खालच्या बाजूला मिनिटांच्या घरामध्ये ही पाच मिनिटं लिहायची आणि एक जो तासाचा होता म्हणजे ही साठ मिनिटं होती त्या साठ मिनिटांचं रुपांतर एक तासामध्ये होतं आणि तो तास या तासांच्यामध्ये वाढवून लिहायचा म्हणजे आठमध्ये काय करायचं एक मिळवायचं उत्तर किती मिळालं नऊ म्हणजे या उदाहरणाचं उत्तर आहे नऊ तास पाच मिनिटं हे झालं बेरजेचे उदाहरण आता वजा बाकीचं वरण बघा वजाबाकी कर चार तास दहा मिनिटे वजा दोन तास पस्तीस मिनिटे तास आणि मिनिटांचे कॉलम तयार करून घ्या इथं आपण संख्या पहिल्यांदा लिहिणार आहोत चार तास दहा मिनिटे आणि दोन तास पस्तीस मिनिटे आता बघा हा जो वरचा बॉक्स आहे हा तुम्हाला वजाबाकीसाठी खास तयार करून घ्यायचा आहे आता काय करायचं दहा मधून पस्तीस जातं का नाही तर काय करायचं बघा या दहाला खाट मारायचं आणि दहाला वर घ्यायचं याच्यावर तिरकी रेश मारायची त्याला वर घ्यायचं आणि हे जे तास आहेत ते तास काय करायचे मोकळे करून म्हणजे सुट्टे करायचे आणि या तासाचं रूपांतर मिनिटांच्या मध्ये करायचं मग एक तास म्हणजे किती मिनिटं साठ मिनिटं यातील एक तास आपल्याला पलीकडे घ्यायचा लक्षात घ्या म्हणजे ती साठ मिनिटं आणि ही दहा अशी होतील सत्तर मिनिटं सत्तरामधून पस्तीस वजा करायचे उत्तर मिळेल पस्तीस आता यानंतर या चार तासामधून एक हातचा आपण घेतला त्यामुळे इतर हातील तीन तीन मधून दोन गेले एक मुद्दा यात महत्वाचं काय आहे बेर्जेमध्ये काय करायचं आहे तशी बेरीज करायची आणि मिनिटांचं रूपांतर तासांच्या मध्ये करून घ्यायचं मिनट मिनिटांच्या घरामध्ये तास तासांच्या घरामध्ये वाढवून लिहायचे आणि वजाबाकी करत असताना काय करायचं बघा लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही म्हणून काय करायचं बघा आपण जशी नेहमीप्रमाणे वजाबागी करतो एककामधून जर का संख्या जात नसेल एककाची संख्या लहान असेल तर आपण दशकाकडून हातचा घेतो तसं इथं तासाकडून हातचा घ्यायचा तास सुट्टे करून घ्यायचे म्हणजेच मोकळे करून घ्यायचे त्यामधील एक तासाचं रूपांतर मिनिटांच्या मध्ये करून घ्या साठ अधिक हे दहा होईल आणि मग सत्तर सत्तर मधून पस्तीस गेले पस्तीस या पद्धतीनं काय करायचं बघा हे उदाहरण सोडवायचं आहे त्यानंतर उदाहरण क्रमांक तीन बघा मांजरी हायस्कूल मांजरी तालुका सांगोला ही शाळा सकाळी दहा तीस ए एम ला भरते व सायंकाळी चार पंचेचाळीस पीएम ला सुटते तर ती शाळा किती वेळ भरते म्हणजे शाळेची वेळ वे किती आहे किती तासापर्यंत ती शाळा भरते असं म्हटलेलं आहे पद्धत कशी आहे बघा चोवीस ताशी कालमापनाप्रमाणे आता इथं सकाळी दहा तीस याचाच अर्थ दहा तीस असाच आहे लक्षात घ्या मी तुम्हाला काल बोललो बघा की मध्यान पूर्व जी वेळ असते ती आहे तशीच वेळ चोवीस ताशी कालमापनामध्ये वापरली जाते किंवा तीस ती वेळ असते आणि त्यानंतर सायंकाळी चार पंचाळीस म्हणजे सोळा पंचेचाळीस आता याच्याबद्दलची माहिती आपण कालच्या सेशनमध्ये पाहिलेली आहे वजावाकी करायची आहे व्यवस्थित मांडून घ्या सोळा पंचेस वजा दहा तीस पंचेस मधून तीस गेले पंधरा सोळामधून दहा गेले सहा मांजरी हायस्कूल मांजरी तालुका सांगोला ही शाळा सहा तास पंधरा मिनिटे म्हणजे सव्वा सहा तास भरते असे या उदाहरणाचं उत्तर आहे त्यानंतर बघा सराव कोपरा या सदराखाली बेरीज करा एकूण चार उदाहरणं आहेत वजाबाकी करा एकूण चार उदाहरणं आहेत आणि शाब्दिक उदाहरणे एकूण दोन आहेत त्याचबरोबर आव्हानात्मक कोपरा या सदराखाली बघा बेरजेची परत चार उदाहरणं आहेत वजाबाकीची परत चार उदाहरणं आहेत आणि शाब्दिक पुन्हा दोन उदाहरणं दिलेली आहेत ही सर्वच्या सर्व उदाहरणं आपण अतिशय सोप्या भाषेत समजावून घेऊया सराव कोपरा उदाहरण एक बेरीज कर सहा तास पंचवीस मिनिटे अधिक तीन तास चाळीस मिनिटे कॉलम तयार करून घ्या संख्या मांडून घ्या पहिल्या पायरीला आहे तशी बेरीज करायची आहे त्यानंतर पासष्टचं रूपांतर तुम्हाला साठ अधिक पाच म्हणजे पाच मिनिटं आणि त्यानंतर एक जो हातचा असणार आहे तो काय करायचा तासाचा तो इकडे द्यायचा आहे नऊ अधिक एक दहा मी इथं करून दाखवले बघा या पासष्ट मधून साठ वजा करा किती मिळेल पाच मिळेल ही जी बाकी ही ही वजा बाकी मिनिटांची मिळालेली आहे ती इथं लयची आणि जे आपण साठ वजा केलं साठ म्हणजेच का वजा केलं कारण साठ म्हणजे साठ मिनिटं आहेत आणि तो एक तासा लक्षात ठेवा हा वजा केलेला एक तास काय करायचा इकडे मिळवायचा नऊ मध्ये एक मिळवा उत्तर येईल दहा म्हणजे उत्तर झालं दहा तास पाच मिनिटे त्यानंतर बघा एक तास पन्नास मिनिटे अधिक दोन तास पंधरा मिनिटे व्यवस्थित मांडणी करून घ्या पहिल्यांदा मिनिटांची बेरीज करा त्यानंतर तासांची बेरीज करा मिनिटांचं रुपांतर तासांच्या मध्ये करून घ्या शिल्लक राहिली मिनिटं इथे लिहा तास जो आहे तो या तीन मध्ये मिळवा उत्तर येईल चार म्हणजे चार तास पाच मिनिट आहे त्यानंतर तिसरं उदाहरण बघा तीन तास चाळीस मिनिटे अधिक एक तास पस्तीस मिनिट आहे कॉलम तयार करून घ्या मांडणी करून घ्या तीन तास चाळीस मिनिटे अधिक एक तास पस्तीस मिनिट आहे पहिल्यांदा मिनिटांची बेरीज करा त्यानंतर तासांची बेरीज करा पंच्याहत्तर मिनिटांचं रुपांतर तास आणि मिनिटांच्या मध्ये करून घ्या बघा पंधरा मिनिटं शिल्लक राहतील रुप ती पंधरा मिनिटं इथं लिहा आणि आपण जे साठ वजा केलेला आहे म्हणजे तो एक तास वजा केलाय तो काय करायचा इकडे मिळवायचा चार मध्ये एक मिळवा उत्तरील पाच उत्तर मिळालं पाच तास पंधरा मिनिटे त्यानंतर बघा दोन तास दहा मिनिटे अधिक पाच तास पंचावन्न मिनिटे तास आणि मिनिटं व्यवस्थित मांडून घ्या पहिल्यांदा मिनिटांची बेरीज करा ती इथं येईल तासांची बेरीज करा येईल सात पासष्ट मधून साठ वजा करा उत्तरील पाच ते पाच मिनिट इथं लिहा आणि जे साठ आपण वजा केलेला आहे तो एक तास या लक्षात ठेवा साठ मिनिट म्हणजे एक तास तो इकडे मिळवा सात मध्ये एक मिळवा उत्तरेल आठ त्यानंतर उदाहरण दुसरं वजाबाकी कर पाच तास पंधरा मिनिटे वजा दोन तास पंचेचाळीस मिनिटे व्यवस्थित कॉलम आखून तयार आहेत म संख्या मांडून घ्या याच्यामध्ये इथं बघा पंधरा मधून पंचेस वजा होत नाहीत म्हणून पंधराला खाट मारा तिरकी रेश मारा त्याला वर घ्या आणि पाच तास जे आहेत ते सुट्टे करा त्यामधील एक तास म्हणजे साठ मिनिटं साठ अधिक पंधरा बेरीज येईल पंच्याहत्तर पंचाहत्तर मधून पंचाळीस वजा करा उत्तर येईल तीस या पाच मधून एक हातचा घेतल्यामुळं म्हणजे एक तास इकडे घेतल्यामुळे शिल्लक राहतील चार तास चार मधून दोन गेले दोन तास उत्तर मिळेल दोन तास तीस मिनिटे दुसरं उदाहरण तीन तास दहा मिनिटे वजा दोन तास पंचवीस मिनिटे आहे तसं पहिल्यांदा व्यवस्थित उदाहरण था लिहून घ्या त्यानंतर बघा दहा मधून पंचवीस वजा होत नाहीत दहाला तिरकिरेश मारा त्याला वर घ्या तीन तास याच्यामधील एक तास पलीकडे घ्या तो मिनिटांच्या मध्ये करून घ्या साठ मिनिटं होतील साठ अधिक दहा सत्तर सत्तर मधून हे पंचवीस वजा करा उत्तर मिळेल पंचेचाळीस तीन तासामधून एक तास इकडे घेतल्यामुळे शिल्लक राहील दोन दोन मधून दोन गेले शून्य उत्तर राहील फक्त पंचेस मिनिटे त्यानंतर तिसरं उदाहरण चार तास तीस मिनिटे वजा एक तास पंचावन्न मिनिटे कॉलम तयार आहेत व्यवस्थित संख्या मांडून घ्या त्यानंतर बघा तीस मधून पंचावन्न जात नाहीत तीसला ला तिरकी रेष मारा वर घ्या चार मधून एक तास पलीकडे घ्या मिनिटांच्या मध्ये रुपांतर करून घ्या साठ अधिक तीस बरोबर नव्वद होतील नव्वद मधून पंचावन्न वजा करा उत्तर मिळेल पस्तीस या चार मधून एक हचा घ्यामुळे उत्तर राहतील तीन तीन मधून एक गेले दोन दोन तास पस्तीस मिनिट असं उत्तर असेल त्यानंतर दोन तास वीस मिनिटे वजा एक तास तीस मिनिटे व्यवस्थित एका एक मांडून घ्या कॉलम तयार करून घ्या वीस मधून तीस वजा जात नाहीत तिरकिरेश मारा त्याला वर घ्या इकडून एक तास इकडे घ्या साठ मिनिट अधिक ही वीस मिनिटं असं होतील ऐंशी मिनिटं ऐंशी मधून तीस मिनिटं गेली उत्तरेल पन्नास मिनिट त्यानंतर बघा इकडे हातचा त्यामुळे एक शिल्लक राहील एक मधून एक गेले शून्य त्यानंतर मुख्य उदाहरण क्रमांक तीन अभयचे सकाळी दोन तास वीस मिनिटे व सायंकाळी एक तास तीस मिनिटे ऑनलाईन तास झाले तर त्याचे एकूण किती तास ऑनलाईन तास झाले असं म्हटलेलं आहे एकूण असं विचारलंय त्यामुळे बेरीज असणार आहे व्यवस्थित मांडून घ्या दोन तास वीस मिनिटे अधिक एक तास तीस मिनिटे बेरीज करा उत्तरील वीस आणि तीस पन्नास आणि दोन आणि एक तीन तीन तास पन्नास मिनिटे म्हणून अभयचे एकूण तीन तास पन्नास मिनिटे ऑनलाईन तास झाले त्यानंतर उदाहरण क्रमांक चार बघा लॉकडाऊनमध्ये किराणा मालाची दुकाने सकाळी सात तीस एम ला उघडायची व दुपारी एक पंधरा ला बंद करावी लागायची तर ती दुकाने किती वेळ उघडी असायची या ठिकाणी बघा वजाबाकी करावी लागेल आणि ही वजाबाकी करत असताना पहिल्यांदा दिलेल्या दोन्ही वेळा ज्या आहेत त्यांचं रूपांतर चोवीस तासिक कालमापनाप्रमाणे करून घ्यावं लागेल बघा चोवीस तासिक कालमापनाप्रमाणे सकाळी सात तीस म्हणजेच सात तीस कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही मी सांगितलं तुम्हाला मी मध्यान पूर्व जो कालावधी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही चोवीस तासिक कालमापनामध्ये रूपांतर करत असताना त्यानंतर दुपारी एक पंधरा म्हणजेच तेरा पंधरा चोवीस तासिक कालमापनाप्रमाणे मी तुम्हाला काल बोललो बघा की या एक मध्ये काय करायचं बारा मिळवायचं बारा आणि एक तेरा मिनिटं आहेत तशी लिहा तेरा पंधरा होईल आता आपण वजाबाकी किती करायचे तेरा तास पंधरा मिनिटे वजा सात तास तीस मिनिटे इथं बघा पंधरा मधून तीस वजा होत नाहीत पंधराला वर घ्या तेरा तेरामधील एक तास इकडे घ्यायचा आहे तो मिनिटांच्या मध्ये रुपांतर करून घ्या साठ अधिक पंधरा बेरीज बेरेजेल पंचाहत्तर पंच्याहत्तर मधून तीस वजा करा उत्तर मिळेल पंचेचाळीस या ठिकाणी तेरामधून एक तास इकडे हातचा घेतल्यामुळे रात्री बारा बारामधून सात गेले पाच शेवटी उत्तर लिहा कारण शाब्दिक उदाहरण आहे ती दुकाने पाच तास पंचेचाळीस मिनिटे उघडी असायची त्यानंतर बघा आव्हानात्मक कोपरा या सदर केली पुन्हा बेरजेची चार उदाहरणं आहेत आणि वजाबाकीची चार उदाहरणं आहेत आणि दोन शाब्दिक उदाहरण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमधील सर्व उदाहरणं या ठिकाणी संपतात कुठल्याही उदाहरणाबद्दल जर शंका असेल तर ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा